हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आजपासून तुमची 10th बेसिक फाउंडेशन सीरीज स्टार्ट करतो आहे. बघा, मॅथमॅटिक्स अर्थात गणित या विषयामध्ये तुम्हाला इयत्ता 9वीपासून त्याचे 2 भाग झाले आहेत, ठीक आहे. मॅथमॅटिक्स 1 अँड पार्ट 2 यामध्ये बीजगणित आणि भूमिती असे 2 भाग असणार आहेत. यामध्ये आपण तुमचा 9वीचा सगळा सिलॅबस इथे कव्हर केला आहे. 10वीसाठी इम्पॉर्टंट असणारे जे टॉपिक्स आहेत त्याची एक उजळणी किंवा एक बेसिक रिव्हिजन आपण इथे पाहणार आहोत. यामध्ये तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणारी सूत्र असतील, नवनवीन कॉन्सेप्ट्स असतील, ज्या की इयत्ता 10वीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार आहे. आज आपण संचपासून सुरुवात करतो आहे. संच खरं तर तुमच्या इयत्ता 9वीचाच पाठ आहे, जो आपण व्यवस्थित अभ्यासला आहे, ज्यावर असणारे उदाहरणांची आपण व्यवस्थित प्रॅक्टिस केली आहे, सराव केला आहे. पुन्हा एकदा आपण संच म्हणजे काय हे पाहणार आहोत. हे आपण का पाहतो आहे, तर संच म्हणजेच सेट्स हा चॅप्टर तुम्हाला इयत्ता 10वीमध्ये सुद्धा उपयोगी असणार आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये याचं कनेक्शन असणार आहे. पहा, तिथे तुम्हाला जे संच असणार आहेत ते मांडायचे आहेत. यानंतरचा जेव्हा आपण सिरीजमध्ये पाठ पाहणार आहे, तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे संख्या संच पाहणार आहोत. संख्या संच तुम्हाला माहिती आहेत, नैसर्गिक संख्या संच, पूर्णांक संच, संख्या संच, अशा प्रकारचे संख्या संच तुम्ही ऑलरेडी अभ्यासले आहेत. म्हणून आपण संच हा भाग इथे इन्क्ल्यूड करतो आहोत. आता संच म्हणजे काय? संच हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण मग एक्झॅक्टली मॅथमॅटिक्समध्ये गणितामध्ये संच म्हणायचं कशाला? तर ज्या समूहातील घटक हे आपल्याला नेमकेपणाने सांगता येतात त्यांना आपण संच असं म्हणणार आहोत. मग एक तुम्ही आउटलेट डेफिनेशन किंवा व्याख्या लिहू शकता संचाची काय असेल. तर संच म्हणजे ज्या समूहातील घटक नेमकेपणाने सांगता येतात. संच म्हणजे काय? तर ज्या समूहातील घटक आपल्याला नेमकेपणाने सांगता येतात त्यांना संच असं म्हटलं जातं. संच हे नेहमी इंग्रजी वर्णमालेतील कॅपिटल अक्षरांनी आपण दाखवणार आहे. A to Z पासून कोणतेही कॅपिटल लेटर्स तुम्ही वापरू शकता, परंतु संचांमधील जे घटक आहेत ते मात्र तुम्ही स्मॉल लेटर्सने दाखवणार आहात. बघा, आपल्याला संच लिहायचा आहे, तर A to Z तुम्ही काहीही वापरू शकता. कशासाठी? तर हे तुम्ही वापरणार आहात संच दाखवण्यासाठी, ठीक आहे. आणि स्मॉल A to Z हे इंग्रजी वर्णमालेतील जे अल्फाबेट्स असणार आहेत हे तुम्ही कशासाठी वापरणार आहात? तर संचांमधील घटक दाखवण्यासाठी तुम्ही हे वापरणार आहात. संच कशा पद्धतीने लिहिला जातो हे देखील तुम्हाला माहिती आहे. आपल्याला A हा संच लिहायचा आहे, ज्यामध्ये A, E, I, O, U हे घटक आहे. हे काय आहेत? तर व्यंजन आहे, ठीक आहे. स्वर व्यंजन हे तुम्ही शिकला आहात. A, E, I, O, U हे घटक आपण इंग्रजी वर्णमालेतील स्मॉल लेटर्सने दाखवले आहे, ओके. आणि A हा कॅपिटल असणार आहे. महिरपी कंसात आपण ही सगळे घटक लिहिणार आहोत. 2 घटक स्वल्पविराम देऊन सेपरेट तुम्हाला इथे कंपल्सरी करायचे आहेत, ठीक आहे. हे एक टेंटेटिव्हली झालं की संच म्हणजे काय व तो कशा पद्धतीने लिहिला जातो. पण आपण वेगवेगळे संख्या संच पाहिले आहेत. कोणकोणते होते? तर पहिला संख्या संचामधील प्रकार होता नैसर्गिक संख्या संच, ज्याला इंग्लिशमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं. नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं म्हणून N ने आपण दाखवतो आहे. याला आपण म्हणणार आहे नैसर्गिक संख्या संच. आता नैसर्गिक का? बघा, कारण सॉरी संख्या संच का? संख्या संच आपण त्याला यासाठी म्हणतो आहे कारण या संचामध्ये फक्त आणि फक्त संख्याचं असणार आहे. नैसर्गिक संख्या कोणकोणत्या असणार आहेत? तर 1, 2, 3, 4 आणि हा असाच पुढे वाढत जाणार आहे संच. पुढे यानंतरचा संच जो आपण पाहणार आहे
तो असणार आहे होल नंबर्स। होल नंबर्स याला असं मराठी मध्ये तुम्ही म्हणणार आहात पूर्ण संख्या संच। होल नंबर्स यालाच आपण म्हणणार आहे पूर्ण संख्या संच। मग या संचामध्ये कोणते कोणते घटक असतील, तर या संचामध्ये शून्यपासून पुढच्या सर्व संख्या येणार आहेत, शून्य एक दोन तीन चार सो ऑन। लक्षात घ्या, महिरपी कंसात तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे। यानंतर असणार आहे इंटीजर्स, जे आपण आयने दाखवतो। इंटीजर्सलाच तुम्ही मराठीमध्ये म्हणणार आहात पूर्णांक संख्या संच। पूर्णांक संख्या संच यामध्ये घटक असणार आहेत ऋण आणि धन संख्या, वजा दोन वजा एक शून्य अधिक एक आणि दोन। आणि हे संख्या संच दोन्ही बाजूने वाढू शकतात, ठीक आहे। हा झाला पूर्णांक संख्या संच, याला इंग्लिशमध्ये इंटीजर्स असं म्हटलं जातं। त्यानंतर असणार आहे क्यू। क्यू म्हणजे काय, तर हा असणार आहे रॅशनल नंबर्स। क्यू याला रॅशनल नंबर्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, तर मराठीमध्ये यासाठी असणारा शब्द आहे परिमेय संख्या संच। परिमेय व अपरिमेय संख्या तुम्ही अभ्यासल्या आहात, परिमेय संख्या संच, ठीक आहे। क्यू हा परिमेय संख्या संच असणार आहे। आणि शेवटचा जो असणार आहे तो असणार आहे आर। यालाच रिअल नंबर्स म्हणजेच वास्तव संख्या असं आपण म्हणणार आहे। हा असणार आहे वास्तव संख्या संच। अशा प्रकारे गणितामध्ये जे काही संख्या आहेत, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या व वास्तव संख्या यांचे संच आपण इथे पाहिले आहेत, ठीक आहे। यांना इंग्लिशमध्ये जे यांचे वर्ड्स आहेत त्यांचे कॅपिटल लेटर्स आपण इथे हे संच दाखवण्यासाठी वापरले आहेत। हा संचाचा झाला बेसिक पार्ट। यानंतर संचाचे असणारे विविध प्रकार आपण पाहणार आहोत। याआधी ही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोटडाऊन करून घ्या। पहा, इथे संचाच्या वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत। पहिला प्रकार आहे एक घटक संच, दुसरा प्रकार असणार आहे रिक्त संच, तिसरा प्रकार आहे शांत संच, चौथा प्रकार असणार आहे अनंत संच। अशा प्रकारे चार प्रकार आपण पाहणार आहोत। पहिला प्रकार आहे एक घटक संच। नावावरून देखील तुमच्या लक्षात येईल एक घटक संच म्हणजे काय, तर अशा प्रकारचा संच ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच घटक असणार आहे अशा संचाला एक घटक संच असं म्हटलं जातं। काय असणार आहे, आपण याची व्याख्या लिहूया। संचात फक्त एकच घटक असणार आहे अशा संचाला एक घटक संच असं आपण म्हणणार आहोत। समजा ए बरोबर दोन, ए हा जर मूळ संख्यांचा, ए हा संच सममूळ संख्यांचा संच असेल, तर त्यामध्ये दोन हा फक्त एकच घटक असणार आहे। त्यानंतर असणार आहे रिक्त संच, यालाच इंग्लिशमध्ये एम्प्टी सेट असं म्हटलं जातं। रिक्त संच म्हणजे काय, तर असा संच ज्या संचामध्ये दिलेल्या घटकात सांगितल्यासारखा एकही घटक नसतो, एकही घटक तिथे मॅच होत नाही, म्हणजेच तो संच रिकाम असतो, अशा संचाला रिक्त संच असं म्हटलं जातं। संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसेल तर अशा संचाला रिक्त संच असे म्हटलं जातं। एकही घटक नसेल तर अशा प्रकारच्या संचाला रिक्त संच असं म्हटलं जातं। रिक्त संच हा कशाने दाखवला जातो, तर रिक्त संच फाय या लेटरने दाखवला जातो। याला फाय असं म्हटलं जातं, किंवा तुम्ही दोन महिरपी कंस लिहू शकता। यामध्ये एकही घटक नसणार आहे, त्यामुळे हा संच तुम्हाला अशाच पद्धतीने रिक्त ठेवायचा आहे। रिक्त म्हणजे रिकामा, ज्यामध्ये एकही घटक नाही
अशा प्रकारे तुम्ही हे संच दाखवू शकता। याला फाय असं म्हटलं जातं आणि दोन मयूरपी कंसात एकही घटक तुम्ही लिहित नाही तेव्हा तो रिक्त संच म्हणून ओळखला जातो। नंतर असणार आहे शांत संच। शांत संचला इंग्लिशमध्ये फायनाईट सेट असं म्हटलं जातं। फायनाईट आणि इनफायनाईट तुम्हाला वर्ड्स माहिती आहेत, म्हणजे शांत संच म्हणजे काय तर असा संच ज्यांमधील घटक तुम्ही मोजू शकता अशा प्रकारच्या संचाला शांत संच असे म्हटलं जातं। काय किंवा घटकांची संख्या ही मर्यादित असणार आहे, जे घटक आपण मोजू शकतो घटकांची संख्या ही मर्यादित असणार आहे त्यांना आपण शांत संच असं म्हणू शकतो। काय लिहू शकतो आपण इथे, इथे सी या संचाला आपण नाव देऊया आणि इथे आपण आठवड्याचे जर वार लिहिले तर काय येईल, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार। अशा प्रकारे आठवड्यातील सर्व वार आपण लिहिले। आता एका आठवड्यामध्ये असणारे वार सातच असणार आहे, सातपेक्षा जास्त संख्या तिथे येऊ शकत नाही, म्हणजेच काय तर घटकांची संख्या मर्यादित आहे ती आपण मोजू शकतो अशा प्रकारच्या संचाला शांत संच असं म्हटलं जातं। आणि शेवटचा प्रकार असणार आहे अनंत संच। अनंत संचामध्ये आपण काय पाहणार आहोत तर या संचामध्ये जे घटक असणार आहेत त्यांची संख्या अमर्यादित असणार आहे, इनफायनाईट सेट असं देखील याला म्हटलं जातं। जे आपण मोजू शकत नाही त्याला आपण अनंत संच असे म्हणणार आहोत। घटकांची संख्या ही अमर्यादित असणार आहे। मग इथे काय लिहू शकतो, सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजेच काय तर नैसर्गिक संख्यांचा संच आपण लिहू शकतो। नैसर्गिक संख्या संच आपण आत्ताच पाहिला होता, 1, 2, 3, 4 आणि सो ऑन। इथे जे आपण हे डॉट 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 म्हणतो म्हणजेच काय तर हा सेट असा असं पुढे कॅरी होणार आहे, हा इथेच संपत नाही, यामधील घटकांची संख्या ही अमर्यादित असणार आहे जे आपण मोजू शकत नाही अशा प्रकारच्या संचाला अनंत संच असं म्हटलं जातं। संचामधील बेसिक भाग आपण पाहिला आहे जो तुम्हाला इयत्ता 10वीसाठी लागणार आहे। तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये संच लिहायचे आहेत इयत्ता 10वीसाठीच नव्हे तर अकरावी 11th आणि 12th सायन्सला देखील सेट्स हा चॅप्टर हा पाठ तुम्हाला अभ्यासायचा आहे। सो जे काही फळ्यावर सांगितलं आहे ते व्यवस्थित समजावून घ्या, लिहून घ्या, याबरोबर तुम्हाला होमवर्कला जे एक्झाम्पल प्रॅक्टिसला येतात त्यांचा व्यवस्थित सराव करा। थँक्यू।